स्टार प्रवाहावरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात जयदीप माईंना तू गौरीला कोणतं नाणं देतेस हा प्रश्न नाही, मात्र तो तिला या घरची सून म्हणून स्वीकारण्याचा प्रश्न आहे असं बोलून त्याच्याकडे असलेलं पैशाचं नाणं पुढे करतो व हे नाणं देऊन तू गौरीला या घराची सून म्हणून स्वीकार कर असं बोलतो. माई जयदीपकडून ते नाणं घेतात व गौरीला देतात आणि तिथून निघून जातात. तितक्यात जयदीपला फोन येतो व जयदीप तिथून निघून जातो तर सगळेजण अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन तिथून निघून जातात. अंबा गौरीला नाराज होऊ नको, सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुझं सौभाग्य असतं व तुझा नवरा तुझ्यामागे खंबीर आहे, तुलाच लक्ष्मी पावणार असं बोलते. तर जयदीप फोनवर बोलत असतो. फोन ठेवल्यानंतर त्याला ज्योतिकाला दिवाळीचं विश पण केलं नाही असं आठवतं. तेव्हा त्याला ज्योतिका समोर असल्याचा भास होतो. तर दुसरीकडे गौरी आपल्या रूममध्ये असते. तिला जयदीपने पूर्ण दिवसात तिच्यासोबत जे काही वागलं आहे त्याबद्दल आठवून खुश असते व जयदीप जेव्हा जेव्हा मी त्याची बायको आहे असं बोलला त्या त्यावेळी मलासुद्धा त्याला सगळं सांगावंसं वाटलं असं स्वतःशीच बोलत असते आणि आरशावर एक चित्र काढते. तो जयदीप आहे असं समजून त्याला आपल्या मनातल्या गोष्टी बोलते. तेवढ्यात तिथे जयदीप येतो आणि जयदीप गौरीला रूममधून जायला सांगतो. गौरी त्याला काय झालं आहे असं विचारते. त्यावेळी जयदीप गौरीला मला ज्योतिकाचा भास झाला असं सांगतो. दिवाळी आहे, मी अजून तिला वीजसुद्धा केलं नाही असंही बोलतो. मला ज्योतिकाची खूपच आठवण येते असं तो बोलतो व ज्योतिकाशिवाय जगणं खूप कठीण झालं आहे असंही बोलतो आणि तिथून निघून जातो. जयदीप आणि गौरीचं हे बोलणं शालिनी ऐकते. तर दुसरीकडे रूममध्ये सगळेजण बसलेले असतात. तेवढ्यात तिथे शालिनी येते आणि आता साम दाम दंडानंतर भेद करायची वेळ आली आहे असं बोलते. जयदीप आणि गौरीमध्ये भेद करायचा असा प्लॅन शालिनी करते. तर आता येत्या भागामध्ये जयदीप आणि गौरी त्यांचा पहिला पाडवा साजरा करणार आहेत.